केकला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. विट्याचा DYSP अंकुश इंगळ्यांच्यावर गुन्हा दाखल करा, RBI ची मागणी. आरोपींना पाठीशी घालत असल्याचा केला आरोप. नमस्कार, मी तेजस्विनी घराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. कडेगाव तहसीलवार यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी विटा DYSP कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने 11 तारखेला भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. DYSP अंकुश इंगळेंची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी RBIच्या वतीनं करण्यात आली आहे. RBIचे कडेगाव तालुका अध्यक्ष कार्याध्यक्ष संतोष माने यांच्यावर महसूल विभागाने खोटा पंचनामा करत गुन्हा नोंद केला आहे. हा गुन्हा खोटा असल्याचे सिद्ध करणारे सरकारी पुरावे संतोष माने यांच्याकडे आहेत. अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल केल्यास त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची तरतूद आहे. तरीही चिंचणी वांगी पोलीस स्टेशनचे PSI संतोष गोसावी हे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष तिरमारे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये केला. DYSP अंकुश इंगळे हे आरोपींशी संगणमत करत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. DYSP अंकुश इंगळे यांची कारकीर्द या अगोदरही जाती अत्याचार घटनांमध्ये आरोपींना अटक करणे, आरोपींना पाठीशी घालणे, गुन्हा झालेल्या केसमध्ये 164 अंतर्गत जबाब न घेणे यासाठी वादग्रस्त राहिली आहे. तहसीलदार डॉक्टर शैलजा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी याचबरोबर DYSP अंकुश इंगळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी निघत असलेल्या या मोर्चाने DYSP कार्यालयाची तसेच पोलीस दलाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असून या अगोदरच या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करून या घटनेची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. या ठिकाणी रामापूर गावचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाचे कडेगाव तालुका कार्याध्यक्ष संतोष माने यांच्यावरती पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोटी कारवाई करून व खोटा पंचनामा करून त्यांच्यावरती जी खोटी कारवाई केली त्या विरोधात त्यांच्या निषेधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने पलूस DYSP कार्यालयावरती जो मोर्चा 11 तारखेला मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चामध्ये रामापूर गावचे सरपंच त्यांचे पती तसेच रामापूर गावचे डेप्युटी सरपंच तलाठी त्याच पद्धतीने वांगी चिंचणीचे फौजदार व तहसीलदार या सर्वांच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही अशा प्रकारचे DYSP कार्यालयावरती मोर्चा आयोजित केलेला आहे. या अगोदर संतोष माने यांनी वेळोवेळी आपल्या कागदपत्राद्वारे या सर्व विभागाला आपला तक्रारी अर्ज देण्यात आलेला होता. DYSP इंगळे साहेब यांच्यावरतीही तक्रारी अर्ज त्यांनाही देण्यात आलेला होता व तुम्ही चौकशी करून यांच्यावर कारवाई करावी व काय जे असेल ते तुम्ही त्यांचे गुन्हे दाखल करा अशा पद्धतीचं त्यांनी मागणी केली होती. परंतु DYSP ने संतोष माने यांना उडवाउडीची उत्तरे दिली. उडवाउडीची उत्तरे दिल्यानंतर त्यांनी की सरकारी वकिलाचं म्हणणं आल्याशिवाय आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही अशा प्रकारचा जो उल्लेख केला होता. परंतु आमच्या माहितीनुसार सरकारी वकिलांचे म्हणणे त्यांच्याकडे आलेले आहे, तरीसुद्धा त्यांनी आज तक काय कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. आम्हाला या प्रकरणामध्ये DYSP असतील, फौजदार असतील किंवा तहसीलदार असतील यांच्यात कुठल्या तरी प्रकारचा समजोता झालेला आहे. आज समजोता झाल्या कारणाने ते गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. याच्या अगोदर सुद्धा आटपाडी भागामध्ये असेल किंवा पलूस भागामधले विषय असतील किंवा दिगंजी भागातले विषय असतील
ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये DYSP इंगळे साहेब जे होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1880 ऍक्ट खाली जे गुन्हे दाखल झाले त्यांच्यावरती त्याने योग्य अशा प्रकारची कारवाई केलेली नाही असे आम्हाला दिसून येत आहे. तरी पण हे आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करत आहे. तरी यांच्यावर सुद्धा सेक्शन 4 नुसार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी पक्षाच्या वतीने आम्ही 11 तारखेला DYSP कार्यालयावरती मागणी करणार आहोत. व सर्व जे संबंधित अधिकारी आहेत जे सरपंच असतील, डेप्युटी सरपंच असतील, तलाठी असेल, फौजदार असतील, तहसीलदार असतील या सर्वांच्या वरती 1880 ऍक्ट खाली गुन्हा दाखल करावा व संतोष माने यांना न्याय देण्यात यावा यासाठी आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व कार्यकर्ते बंधवांनी बहिणींनी या मोर्चासाठी उपस्थित राहावे अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने मी आपणास विनंती करत आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.